नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बाल्यावस्था आणि विकास या विषयाच्या अंतर्गत सामाजिक राजकीय सांस्कृतिक पैलू आणि सामाजिक पैलूमधील चार घटक कुटुंब शेजारी मित्र आणि समाज यावर प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक विद्यापीठाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर हमखास प्रश्न हा विचारलेला असतो प्रश्न क्रमांक चौथा असतो जनरली पंधरा मार्कापर्यंत प्रश्न असतो तर प्रश्नाचं स्वरूप पाहूयात आपण कसं आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच तुम्हाला वेगवेगळ्या घटकांवरती व्हिडिओ हवे असल्यास तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पहा प्रश्न काय आहे बालकाच्या विकासासंदर्भात राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचा अर्थ लिहा बालकाच्या विकासाचा सामाजिक पैलू खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा कुटुंब शेजारी मित्र आणि समाज आता पहिला पंधरा मार्काचा प्रश्न आहे याच्यामध्ये जनरली डिवायडेशन कसं असतं पहिला मुद्द का का तो तो मुद्दा काय आहे बालकाच्या विकासाचा राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूचा अर्थ लिहा याला तीन मार्क असतील आणि जो खालचा जो मुद्दा आहे ना की सामाजिक पैलू फक्त <coughs> कुटुंब शेजारी मित्र आणि समाज याला कसा असणारे बारा मार्क असणारे प्रत्येकी तीन मार्क म्हणजे बारा अधिक तीन किती पंधरा मार्क होतात तिथं या पंधरा मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतं उदाहरणं देखील द्यावी लागतात आपलं उत्तर हे इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजेसाठी उदाहरणांचा वापर हा जास्त जास्त आपण करावा मुद्दे सर्वांचे सेमच बऱ्यापैकी बऱ्यापैकीसारखे असतात परंतु उदाहरणं वेगवेगळी असेल तर तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं असणार आहे तर पहा बालकाच्या विकासासाठी राजकीय सामाजिक सांस्कृतिक पैलू कोणकोणते आहेत तर आता विकास ही अशी प्रक्रिया आहे हो की याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचा ते समावेश होत असतो तर राजकीय घटक जर म्हटलं तर आपण शिक्षणाचं जे काही महत्त्वाचं ध्येय आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे आणि हा विकास होण्यासाठी शिक्षण हे एक साधन आहे मग हे शिक्षण जे साधन जर असेल तर ह्या शिक्षणाची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी शिक्षणाची पद्धती ठरवण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीस ठरवण्यासाठी काय असतं वेगवेगळ्या राजकीय विचारधारेचा फार मोठा सहभाग असतो मग जगातल्या वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळी जी काही राजकीय विचारसरणी ती स्वीकारलेली आहे मग त्या विचारसरणीला अनुसरून काय करतो आपण तिथं शिक्षण पद्धतीचा स्वीकार किंवा पुरस्कार हा तिथं करत असतो कारण शिक्षणातूनच काय होतं कुठलाही विचार हा प्रत्यक्ष समाजापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो त्यामुळं राजकीय विचारपद्धती ही म्हणजेच काय आहे की याच्यामध्ये सर्वसामान्य सुसंगत अशी एक विचारांची रचना आहे ती आणि या या विचारा पद्धतीमध्ये काय असतं ज्या पद्धती पद्धतीचं शासन तिथं राष्ट्रामध्ये सुरू आहे त्या पद्धतीने राजकीय शैक्षणिक हे धोरणं बदलतात आता कुठल्या कुठल्या प्रकारच्या विचारसरणी आहेत बघा राजकीयमध्ये त्याच्यामध्ये एक एकपक्षीय विचारसरणी आहे की ज्यामध्ये एकच पक्ष हा तिथे असतो त्याच्यामध्ये फॅसिस्ट आहे नाझी आहे कम्युनिस्ट आहे किंवा हुकुमशाही प्रवृत्ती आपण त्याला म्हणतो तर आपल्या याच्यामध्ये हुकुमशाही हा एक मुद्दा तिथे दिलेला आहे डिक्टरशिप त्यानंतर आणखी याच्यामध्ये दुसरा एक प्रकार दिलेला आहे पहा तो आहे व्यक्तिनिष्ठ विचारसरणी याच्यामध्ये भांडवलशाही लोकशाही समाजवाद तर आपला जो काही सिलेबस आहे बी एडचा याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे दिलेत पहा याच्यामध्ये लोकशाही समाजवाद हे दोन मुद्दे आहेत आणि इकडच्या स्लाईडमधले कम्युनिस्ट आणि हुकुमशाही हे दोन मुद्दे आहेत याच्यावर डिटेल एखादा व्हिडिओ मी बनवणार आहे तत्पूर्वी राजकीय पैलू काय म्हणजे एवढं काय आहे हे या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले त्या पद्धतीने थोडक्यात तुम्ही तिथे लिहायचं आहे प्रश्न जसा विचारला असेल त्या पद्धतीने उत्तर तिथं लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर सांस्कृतिक पैलू सांस्कृतिक पैलू म्हणजेच काय वेगवेगळ्या सांस्कृतिक विचारधारांचा बालकाच्या विकासासंदर्भामध्ये प्रकारे तिथे उपयोग हा होत असतो याचा अर्थ आहे सांस्कृतिक पैलू सांस्कृतिक पैलू जो आहे सांस्कृतिक पैलूमध्ये सामाजिक मूल्य रूढी प्रथा परंपरा सांस्कृतिक संस्था अशा पद्धतीने दिलेल्या आहे संस्कृती म्हणजेच काय जे काही धर्म आहेत आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म धर्माचं तत्त्वज्ञान आहे आणि रीतीरिवाज समाजातले व्यवहार सवयी त्या, त्या प्रदेशातली वेशभूषा केशभूषा लोकगीतं संगीत नृत्य कला शिल्प या सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातं आणि त्या गोष्टींची जशी काही जीवनाची शैली असेल ती तिथं अंगीकारली जाते आणि त्या जीवन कौशल जीवनशैलीचा सामाजिक जीवनावर जिथे जीवन परिणाम होत असतो यालाच आपण सांस्कृतिक तिथं परिमाण असं म्हणतो सांस्कृतिक परिमाण किंवा सांस्कृतिक पैलू म्हणतो मग याच्यामध्ये सामाजिक मूल्य आहेत मग कुठले कुठले मूल्य आहेत अहिंसा अस्पृश्यता निवारण समाजवाद धर्मनिरपेक्षता जीवनाची जी मूल्य आहेत चार पुरुषात मोक्ष कर्म कर्मसिद्धांत अशा पद्धतीने आहे रूढीमध्ये काय आहेत वेगवेगळ्या रूढी आहेत त्या आपण इथे म्हणू शकतो म्हणजेच काय इथे सामाजिक दैनंदिन जीवनामध्ये रूढीचा प्रत्यक्ष समावेशाचं निरीक्षणातून होत असतो आणि त्यामध्ये मग संस्कृती समाज यांच्यातल्या ज्या काही रूढी आहेत त्या पुढच्या पिढीपर्यंत तिथे संक्रमित तिथे केलेल्या असतात असं त्याला आपण रूढी म्हणतो मग रूढी जर अयोग्य तर अंधश्रद्धा स्वनिर्मलून अंधश्रद्धा तयार होऊ शकतात किंवा रूढी म्हणजे एक सांस्कृतिक वारसा आहे ज्यात आपले सण समारंभ साजरे करतो आपण त्यामुळे समाजामध्ये आपुलकी वाढती ही एक चांगली बाजू आहे त्यानंतर परंपरा परंपरा म्हणजेच काय एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ती परिस्थिती निवारण्यासाठी आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने विशिष्ट धर्मानुसार देवांसमोर वचन बोलतो नवस बोलतो याला परंपरा म्हणतो आपण किंवा एक आपल्या सुखासाठी आनंदासाठी निर्माण केलेल्या ज्या काही चालीरीत्या आहेत ते वर्षानुवर्ष आपण समाजामध्ये पाळतो त्याला परंपरा म्हणतो आणि आपलं जे काही पूर्वज आहेत त्या पूर्वजांचं जे काही रीतीरिवाज आहे त्याचं आपण अनुकरण करतो याला परंपरा म्हणतो परंपरा जे आहे त्या परंपरामध्ये उपवास आहे मंदिरातली पूजा आहे सिंदूर लावणे आहे भस्म लावणे आहे पाया पडणे वेगवेगळी स्त्रियांनी लग्नानंतर परिधान करायची आभूषणे आहेत किंवा वेगवेगळे मनुष्य जन्मानंतर आणि मृत्यूनंतरची वेगवेगळे जे काही क्रिया आहेत या सगळ्या परंपरामध्ये येत असतात तिथे त्यानंतर आहे सांस्कृतिक संस्था त्याच्यामध्ये आहे की ज्या संस्था संस्कृतीचे जतन करतात त्याला सांस्कृतिक संस्था म्हणतात मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सांस्कृतिक संस्था आहेत मंदिरं प्रार्थनास्थळं आहेत त्यानंतर आणखी याच्यापेक्षाही वेगळे काय आहेत जिथं आपल्याला ज्या संस्थांमधून समाजाच्या चालीचं जतन केलं जातं आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक बौद्धिक शास्त्रीय शैक्षणिक कलात्मक अशा पर्यावरणाशी निगडीत असे जे काही वेगवेगळे क्षेत्रांचा अभ्यास तिथे होतो मग सांस्कृतिक संस्थेमध्ये आणखी काय काय तर कल्चरल इन्स्टिट्यूशनमध्ये ग्रंथालयं प्रदर्शनं पुरातत्व विभागाचे काही असतील इमारती वगैरे त्यानंतर अवशेष काही असतील शाळा असतील हे सगळं तिथं तुमचं सांस्कृतिक संस्थेमध्ये येत असतं हे <coughs> ये जरा सांस्कृतिकचा अर्थ पुढचा आहे बघा सामाजिक पैलू याच्यावर आपला प्रश्न आहे सामाजिक पैलूवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे सामाजिक पैलू म्हणजे समाजाशी निगडीत घटक कुठलाही बालक जन्माला आल्यानंतर त्याचं पहिला जो काही समाज असतो त्याचा आई त्याचं कुटुंब त्यानंतर शेजारी असतात त्याचे शाळेत गेल्यानंतर त्याची मित्रमैत्रिणी आणि त्याच्या पुढं तो समाजामध्ये वेगवेगळ्या सण समारंभ उत्सव घटना प्रसंग याच्यामध्ये समाविष्ट होतो त्याला आपण सोसायटी समाज म्हणतो म्हणजे जे काही सामाजिक पैलू आहेत चार या चार पैलूंचा आपण आता डिटेलमध्ये पाहूयात कशाप्रकारे या पैलूंचा बालकाच्या विकासासंदर्भामध्ये त्याचा विकास होत असतो या पैलूमुळे तो कसा होतोय ते आता आपण पाहूयात पहा पहिलं आहे कुटुंब आता कोणत्याही मुलाच्या शिक्षणामध्ये कुटुंबाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे आपणा सर्वांनाच माहिती आहे मग नेमकं कुटुंब आहे म्हणजे काय आहे कुटुंबाच्या व्याख्या वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत कुटुंबाच्या मग त्याच्यामध्ये मॅक आयवर आणि पेज यांचं या शिक्षण तज्ञांचं नाव तुम्हाला बऱ्याचशा समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अशी जी काही व्याख्या केली आहे त्यांच्या व्याख्येनुसार काय म्हटलं त्यांनी प्रजेचं उत्पादन आणि प्रजे संगोपन जे काही आपली संतती निर्माण होते आणि त्या संततीचं संगोपन करायचं आहे हे करण्याच्या हेतूने जोडलेल्या संबंधावर आधारित अशा टिकाऊ समूहाला जो समूह टिकत असतो जन्मापासून मरेपर्यंत अशा टिकाऊ समूहाला कुटुंब असं म्हणतात अशा अनेक वेगवेगळ्या व्याख्या कुटुंबाच्या केलेल्या आहेत मग कुटुंब संस्था जी आहे त्या कुटुंब संस्थेमध्ये एक किंवा अधिक माणसं एक किंवा अधिक स्त्रिया त्यांची संप त्यांची संतती किंवा त्यांची दत्तक मुलं वेगवेगळे वे, असे गोष्ट ते वडिलांजवळ राहतात एकत्र राहतात तेव्हा त्या सामाजिक समूहाला कुटुंब असं म्हणतात मग हे कुटुंबाचे वैशिष्ट्य काय आहेत कुटुंबातील जे काही व्यक्तींचे एकमेकांशी रिलेशन आहेत त्याला एक आधार असतो त्यानंतर लैंगिक संबंधांना कायदेशीर आणि सामाजिक मान्यता हे मिळते विवाह संस्थेमुळे मिळते आणि याच्यामुळं काय होतं अर्थार्जन करून कुटुंबातल्या व्यक्तींचे संरक्षण तिथे केलं जातं हे देखील एक कुटुंब संस्थेचं वैशिष्ट्य इथं मानलं गेलं आहे त्यानंतर आहे की एकंदरीतच कुटुंबामध्ये सगळ्यांचा मान राखला जातो सगळ्यांची काळजी घेतली जाते आणि एक सोशल आ, सोशल कन्स्ट्रक्शन जे आहे त्या कन्स्ट्रक्शनमध्ये कुटुंबाचं महत्त्वाचं का जे काय स्थान आहे ते खूप महत्त्वाचं स्थान तिथे कमी कुणी तिथं स्थान कमी करू शकत नाही हे एवढं कुटुंबाचं महत्त्व स्थान आहे मग समाजाच्या एकंदरीत रचनेमध्ये कुटुंबाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे मग या कुटुंबाची वेगवेगळी कार्य आहेत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये कुटुंबाची कोणकोणती कार्य आहेत तर पहिलं जे कार्य आहे ते आहे जैविक कार्य जैविक कार्यामध्ये काय आहे ज्याच्यामध्ये आपण बायोलॉजिकल फंक्शन्स म्हणतो याला प्रजेचं उत्पादन करणे प्रजेचं पोषण करणे त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास करणे आणि भावनिक जो काही विकास आहे राग प्रेम लोभ मोह या सगळ्या गोष्टींचा भावनिक विकास करणे त्यानंतर आर्थिक कार्य काय आहेत कुटुंबाचे मग अर्थार्जन करण्यास तिथं अर्थार्जन करणे आईवडिलांनी आणि किंवा कामाची विभागणी मुलांमध्ये दे करून देणे घरातल्या घरात तिसरं आहे सांस्कृतिक कार्य याच्यामध्ये आपली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं योग्य प्रकारे संक्रमण करणं त्यानंतर मनोरंजन करणं मुलांचं संस्कृतीचे पालन करणं हे सांस्कृतिक कार्य आहे जेणेकरून आपली संस्कृती जतन तिथे होणार आहे त्यानंतर आहे सामाजिक कार्य सामाजिक कार्यामध्ये शिक्षण जे आहे शिक्षण आणि वेगवेगळ्या जे काही आपल्या परंपरा आहे शिक्षण समाजापर्यंत पोहोचवणे आणि आपल्या जे काही चालेल ती जुन्या परंपरा आहेत त्या रूढींचं जतन करणं वाईट टुडी आहे तिथे सोडून देणं चांगल्या परंपरांचं जतन करणं हा एकंदरीत तिथे कुटुंबाचं वैशिष्ट्य किंवा कार्य आहेत मग ह्या कुटुंबाची जी काही भूमिका आहे ती मुलांच्या शिक्षणामध्ये कशी आहे आता बघा कुटुंबाची खूप विविध अंगांनी भूमिका तिथे सांगितलेली आहे कारण कुटुंब हा एक समाज आहे त्या व्यक्तीचा मग याच्यामध्ये मुलांच्या निरोगी शारीरिक वाढीसाठी कुटुंब खूप काळजी घेते मुलांचा सर्वांगीण विकास तिथे घडून आणते कुटुंब त्याच्यामध्ये बोधात्मक भावात्मक क्रियात्मक विकास आहे चांगले जी काही आवड आहे मुलांमध्ये ती आवड निर्माण करणे आणि ती आवड जोपासणे यासाठी कुटुंब प्रयत्न करते मुलांना नृत्यामध्ये आवड असेल गायनात आवड असेल संगणकामध्ये आवड असेल त्या पद्धतीने खेळामध्ये आवड त्या पद्धतीने कुटुंब ती आवड जोपासण्याचा प्रयत्न करत त्यासाठी लागणारा खर्च करतं त्यासाठी लागणारं वातावरण तिथं निर्माण करून देतं उत्तम संस्कार मूल्यांची रुजवणूक विविध अनुभव तिथे येते समाजामध्ये जीवन जगण्यासाठी एक सुजाण नागरिक होत असतानाच उत्तम संस्कार त्यांच्यावर केले गरजेचं आहे ते कुटुंबातून तिथे होत असतात कुटुंब ही एक अनौपचारिक शिक्षण तर कुटुंबातून मिळतंच परंतु औपचारिक नसून अनौपचारिक शिक्षण देणारी संस्था आहे दिवसातले चोवीस तास कुटुंबातून वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण हे मुलाचं सुरू असतं मुलांचं मार्गदर्शन आणि समुपदेशन हे कुटुंबातून होत असतं म्हणजेच काय कुठली शाखा निवडावी कोणकोणत्या समस्येवर कशी मात करावी अडीअडचणीवर कशी मात करावी एखाद्या संकटाचा सामना कसा करावा अशा वेगवेगळ्या आयुष्यातल्या जे काही अडचणी आहेत किंवा आव्हानं आहेत त्या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी कुटुंब मार्गदर्शन आणि समुपदेशनाची भूमिका ही कुटुंबातील सदस्य आई वडील मोठी भावंड वगैरे तिथे पार पाडत असतात आणखी पहा कुटुंबाचं योगदान कसं आहे <coughs> ज्याच्यामध्ये आपण आणखी मुद्दे हे असे पण सांगू शकतो की पालक शिक्षक यांचा संवाद तिथे कुटुंबामध्ये असणं गरजेचं आहे कुटुंबाची शैक्षणिक जबाबदारी काय काय तिथे आहे कुटुंबा शैक्षणिक जबाबदारीमध्ये नैतिक विकास तिथे त्याचा घडून आणला पाहिजे शारीरिक मानसिक विकास घडून आणला पाहिजे पालकांची जबाबदारी आहे मग आणखी वेगवेगळे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत की कुटुंबामध्ये कशा पद्धतीने एकंदरीतच तिथे वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो की कुटुंबाचं व्यक्तिमत्व आणि बालकाचं व्यक्तिमत्व वे, यांचा खूप मोठा संबंध आहे कुटुंबाचे व्यक्तिमत्व जर खूप वेगळ्या प्रकारे चांगलं असेल तर ते बालकाचं व्यक्तिमत्वसुद्धा कुटुंबातले गुण त्या बालकामध्ये निश्चितपणे येणार आहेत वेगळ्या मूल्यांची रुजवणूक आणि विविध अनुभव त्याला दिले पाहिजे जेणेकरून एक चांगला समाजाला उपयोगी असा नागरिक तिथे तयार होणार आहे पुढे पहा काय सांगितलं इथे शेजारी पुढचं घटक आहे शेजारी तर शेजारी म्हणजेच काय भारतीय समाजाच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये कुटुंबासोबतच इतर जे घटक आहेत घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या आजूबाजूला कोण लोक राहतात ते म्हणजे कोण आहेत शेजारी आहेत आपली कॉलनीतले शेजारी आहेत आपली ज्यांची न ज्यांची आणि आपल्या घराची भिंत एकच आहे असे शेजारी आहेत घराच्या आजूबाजूला राहणारे लोक म्हणजे शेजारी मग या शेजाऱ्यांचं वर्तनाचं अनुकरण बालक हे लहानपणापासून करत असते त्या व्यक्तीच्या वर्तनाचं जे काय अनुकरण आहे ते बालक करतं म्हणजे अशा ज्या व्यक्ती आहेत घराच्या आजूबाजूला राहतात त्यांना आपण काय म्हणतो शेजारी जे घराच्या मागे पुढे आपल्या उजव्या बाजूला राहतात कुंडाळ्या बाजूला राहतात अशा पद्धतीने मग हे शेजाऱ्यांचं स्वरूप कसं आहे शेजाऱ्यांमध्ये अनेक वर्ष कुटुंब राहतात बघा शेजारी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष असे घनिष्ठ संबंधांच्यामध्ये निर्माण होतात आणि फार वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात एकमेकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सणसमारंभामध्ये उत्साहामध्ये वेगवेगळ्या लग्नकार्यांमध्ये एकमेकांच्या सहभागी होतात विचारांची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होते आणि या सगळ्या गोष्टींचा त्या बालकावर तिथे परिणाम होत राहतो त्या बालकाची त्यातून तिथे दडणघडणही होत असते नैतिक नियम समाजामध्ये आचार विचाराचे कशा पाळावेत याचं देखील शेजाऱ्यांकडून आपल्याला एक प्रकारचं वर्तनाचं वागण्याचा एक मंत्र मिळत असतो त्याच्यानंतर त्या शेजारी आपल्या एकदम जवळ राहत असल्यामुळे त्यांच्या घरातल्यासुद्धा वेगवेगळ्या घटनांची आपल्याला माहिती असते आणि आपल्या देखील घरातील घटना त्यांना माहिती असते एकमेकांना मदत करणं त्या समस्या कशा सोडवायच्या याच्याबद्दल आपण चर्चा करतो मार्गदर्शन करतो एकमेकांना अशा पद्धतीने शेजारी हे आपले असतात त्यानंतर पहा या शेजाऱ्यांचा बाल्यावस्थेतील मुलांवर कशाप्रकारे परिणाम होतो जर बाल बालकाला चांगल्या सवयी या शेजाऱ्या मुलाकडे शेजारी खूप चांगले असतील चांगल्या एज्युकेटेड असतील त्यांना चांगल्या सवयी असतील खूप सोशल असते तर बालकाला देखील त्या सवय लागतात जर शेजाऱ्यांना जर वाईट सवय असतील व्यसनं असतील भांडणं होत असतील घरामध्ये त्यांच्या तर ते लहान मुलं ऐकतात त्या वाईट सवय देखील लहान मुलांना लागू शकतात त्यानंतर समाजातल्या ज्या काही चांगल्या <coughs> रूढी प्रथा परंपरा आहेत ह्या तिथे समाजातून शेजाऱ्यांकडून बालक हे शिकत असतं कॉलनीमध्ये काही एखादा गणपती उत्सवाचा कार्यक्रम केला नवरात्राचा कार्यक्रम केला एखादी स्वच्छता मोहीम राबवली एखादं शिबिर केलं एखाद्या छोटंशी सहल केली अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून काय होतं मुलांच्या मनावर तिथे परिणाम होत असतो लहान मुलांच्या एकंदरीत जी काही वर्तणूक आहे त्या वर्तणुकीवर शेजाऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव वापरत असतो समाजातल्या वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण अनेक गोष्टी बालक ही शेजाऱ्यांकडून शिकते शेजारी जर खूप असे कडक असतील चांगल्या विचारांचे असतील तर एक प्रकारचं दडपण देखील त्या दे बालकावर असतं त्यामुळे देखील मुलं स्वतः चांगलं ने चांगलं वागण्याचा नेहमी तिथे प्रयत्नही करत असतात त्यानंतर तिसरा जो घटका जो आहे मित्र फ्रेंड्स त्याला आपण म्हणतो समवयस्क गटातले मित्र सुद्धा म्हणतो मग मित्र म्हणजे नेमकं ने ने कोण कोण रे मग त्याच्यामध्ये सामाजिकीकरण होण्याचे म्हणजे सोशलायझेशन होण्याच्या दृष्टीने आपण समाज समाजामध्ये आपण योग्य प्रकारे वागण्यासाठी आपल्याला कोणतरी संवंगडी पाहिजे असत म्हणजे सामाजिकीकरण होण्याच्या दृष्टीने व्यक्ती काय करतात स्वतःच्या वयाचे स्वतःच्या स्टेटसची म्हणा स्वतःच्या दर्जाचे वैचारिक संवंगडी एकत्र येतात आणि त्यांना ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने एक विशिष्ट असा मार्ग मिळतो आणि एक विशिष्ट मार्ग मिळणारा जो काही समूह आहे त्याला काय म्हणतो आपण मित्र असे म्हणतो ज्यावेळी बालक कुटुंबातून शाळेत जातं त्यावेळेस कुटुंबामध्ये ते आईवडिलांच्या आधिपत्याखाली असतं शाळेमध्ये ते शिक्षकांच्या आधिपत्याखाली असतं त्यावेळेस एक कुटुंबामध्ये पण त्याच्यावर एक नियंत्रण असतं आणि शाळेमध्ये सुद्धा एक नियंत्रण असतं परंतु अशा नियंत्रणाच्या बाहेरचा जो वेगवेगळा काही गट असतो तिथे नैसर्गिकरित्या त्यांचा जो काही ओरिजिनल स्वभाव आहे त्या मुलामुलींचा तो तिथं बाहेर पडतो ते हक्काचं स्थान जे असतं ते असतं मित्राचं आणि मैत्रिणींचं अशा नैसर्गिक वातावरणामध्ये ते आपल्या मित्रमैत्रिणींसोबत राहत असतात आनंदाने एक मुक्त जीवन तिथे जगण्याचा प्रयत्न करत मुक्तपणे वावरतात आनंदी वातावरणाची संधी एकमेकांना देतात प्राप्त करून आणि असे आपल्या स्वतःच्या आवडीनुसार आपण सवंगणी निवडतो आणि त्यांच्यामध्ये आपण रममान होतो अशा पद्धतीने मित्रांच्या सहजीवनामध्ये सहवासामध्ये सामाजिकीकरण हे चांगल्या प्रकारे होत असते मग याचा परिणाम कुठं होतो निश्चित व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये आणि अभ्यासामध्ये याचा परिणाम तिथे होत असतो पहात वैशिष्ट्य काय आहेत मित्र म्हणजे मित्र या घटकाची समवयस्क एकाच व्हायचे असल्यामुळे पटकन एकमेकांच्या अंतरक्रिया एक एकमेकांना कळतात एकमेकांशी बोलणं सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे आंतरक्रियांचं स्वरूप जे आहे ते सारखं असतं कारण समवयस्क असल्यामुळे अनुभव पण एकमेकांना थोडेफार सारखे असतात बाकी त्यांचे विषय सारखे असतात सगळ्या गोष्टीसारख्या असतात सारख्या व्हायचे असल्यामुळे त्यांची सामाजिकीकरण प्रक्रियेला योग्य प्रकारे चालना मिळते सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना उत्साह वाढतो त्यांचा प्रेरणा मिळते एका विशिष्ट गटामध्ये असल्यामुळे एक, गटा एक सेक्युरिटीची भावना त्यांच्यामध्ये तयार होते आपल्याला देखील आपण कुठल्याही जरी वयामध्ये असतो ना आपल्याला एक गट पाहिजे आपल्या वयाचा कुठेही आपण काम करत असतो आपल्याला एक गट पाहिजे दोन जणांचा तीन जणांचा गट असेल तर एक कामाला प्रेरणा मिळते एकमेकांचे कारण गटामधून काय होतं चांगल्या काम चा कामाचं कौतुक देखील होतं आणि जर काही चुकीचं काम झालं असेल तर प्रांजळ मनाने आपण एकमेकांसमोर कबूल देखील करतो अशा पद्धतीने गटातून प्रेरणा आणि उत्साह तिथे मिळत असतो त्यानंतर बालकाची स्वतःची मते अभिरुची अभिवृत्ती यातून तिथे निर्माण ही स्वता थे। स्वता थे होत, होत असते स्वतःच एक विशिष्ट प्रकारचा कल तयार होतो सांस्कृतिक दृष्टिकोन किंवा सांस्कृतिक बैठक देखील तिथे तयार होत असते मग याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेणे एकत्रित समूह नृत्य असेल समूह गीत गायन असेल यातून एक चांगल्या प्रकारचं वातावरण तिथं निर्माण हे होत असतं हे जे काही मित्र आहेत या मित्र मित्रांचा कशा पद्धतीने एक शे व्यक्तिमत्व विकासामध्ये तिथे व्यक्तिमत्व विकासामध्ये महत्त्वाचा भाग आहे बघा पहिल्या म्हणजे बालकाच्या मनात एकात्मतेची इंटिग्रेटेड भावना तयार होती की आपण एक आहोत एका, एका हो गटात काम करतो आहे आणि एक स्थिरता प्राप्त होते एकटं काम करणं आणि गटात काम करण्याचा खूप फरक राहतो समाजामध्ये एकमेकांशी कसं वागावं वा बोलावं वा याचं एक ट्रेनिंग एक प्रकारचं मिळतं आणि या गटातल्या आंतरक्रिया त्यांच्यातले दे इंटरॅक्शन आहेत मित्रमैत्रामधल्या मित्रमैत्रिणीमधल्या मित्र 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 सारख्या स्वरूपाच्या असतात त्यामुळे त्यांची एक सांस्कृतिक बैठक तयार होते स्वतःची मतं त्यांना वाढवता येतात अभिवृद्धी करता येते कुठलाही प्रकल्प सामूहिक कार्य योग्य प्रकारे करण्याची प्रेरणा मिळते आणि एक त्यांचं सोशलायझेशन चांगल्या प्रकारे झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि पुढील कामासाठी त्यांना तिथे प्रेरणाही मिळत असते शेवटचा मुद्दा याच्यातला समाज आता समाज म्हणजेच काय तिथं बघा समाज हा खूप मोठा घटक आहे आपण थोडक्यात तिथं पाहणार आहे मॅनी अ सोशल अॅनिमला सायरिस्टल म्हटलेला आहे त्याप्रमाणे मनुष्य हा समाजशील प्राणी येतो समाजामध्येच जन्माला येतो जगतो वाढतो कुटुंबात मिसळतो समाजामध्येच मृत्यू पावतो मग हा समाज म्हणजे नेमकं काय तर सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज आहे असं मॅक आयवर आणि पेज यांनी म्हटलेलं आहे आणखी एक व्याख्या केलेली आहे गिलिन यांनी की समान अभिरुचीचे एकाच भूभागावर राहणारे आणि समान जीवनपद्धतींचा स्वीकार करून एकत्वाची भावना जतन करणारे असे लोक एकत्र येतात दीर्घकाळ आणि एकमेकांशी जीवन व्यतीत करतात अशा व्यक्तींच्या समूहाला काय म्हणतो आपण समाज म्हणतो म्हणजे समाजाची वैशिष्ट्ये काय आहेत की समाज म्हणजेच काय आहे सर्वांच्या अभिरुची किंवा आवडीनिवडी सारख्या आहेत अनेक व्यक्तींचा समूह आहे एकाच प्रदेशामध्ये भूभागावर आढळतोय तर त्या समाजातल्या व्यक्तींच्या कल्पना सवयी आणि अभिवृत्ती या सारख्या असतात एक दृष्टिकोन सारखा असतो त्यांच्यामध्ये एकजिन्सीपणा असतो आणि एकमेकांमध्ये सहकार्य करण्याची वृत्ती ही असते ह्या महत्त्वाचे मुद्दे समाजाचे आहेत जेणेकरून ह्या वैशिष्ट्यावरून तुम्हाला समाजाचा या घटकाचा व्यक्तिमत्व विकासामध्ये कशा प्रकारे फायदा होतो आहे बघा आता बाल्यावस्थेवर समाजाचा काय परिणाम होते समाजामधले जे काही रूढी प्रथा परंपरा आहेत ते बालक काय करतं आत्मसात करतं चांगल्यावर मी चांगल्या वयाच्याबद्दल बोलते समाजामध्ये जे काही बदल होतात अशा वातावरणात राहिल्याने बालक हे ॲडजस्टमेंट करायला शिकतं ते काही जे बदल आहेत त्या बदलांना सामोरं हो जातं त्यामुळं अशा वातावरणात राहिल्यानं एक समाज करायला शिकतं बालकामध्ये नागरिकत्वाचे गुण तयार होतात एक सुजाण भारतीय नागरिक घडण्यासाठी कुठले कुठले गुण हवे आहेत तेथे म्हणजेच सामाजिक मूल्य जप जोपासण्यासाठी धर्मनिरपेक्षता एकमेकांबद्दल आदर बंधुभाव एकता अशा पद्धतीचे गुण जे नवीन नवीन गोष्टी या समाजाकडून शिकल्यामुळे बालकामध्ये एक नवनिर्मिती किंवा सृजनशीलताचा विकास होतो आणि एकता बंधुता प्रेम संवेदनशीलता मैत्री या सगळ्या सामाजिक मूल्यांचा सा विकास तिथे होत असतो जेणेकरून एक चांगला नागरिक तिथे घडतो आहे बघा आतापर्यंत आपण सामाजिक पैलूतले चार मुद्दे इथं पाहिलेले आहेत कुटुंब शेजारी मित्र आणि समाज याच्यामध्ये आणखी तुम्ही वाढवू शकता स्वतःच्या स्वतःच्या अनुभवातून उदाहरणं वेगवेगळ्या मुद्द्यांतर्गत लिहायचे आहेत इथं आपल्या या प्रश्नाचे मुद्दे आपण इथे चर्चा केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा शेअर करा लाईक करा धन्यवाद